धारूर शहरात लाखो रुपये खर्च करून विंधन विहीर उभारली आहे, मात्र यातील अनेक विहीर बऱ्याच दिवसांपासून बंद अवस्थेत आहे। नगर परिषदेच्या दुर्लक्षामुळे या विंधन विहीर बंद असल्याने नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे, त्यामुळे या विंधन विहीर तात्काळ सुरू करण्याची मागणी नागरिक करत आहे। धारूर शहरामध्ये प्रत्येक वार्डात एक विंधन विहीर आहे। धारूर शहरातील नागरिकांच्या पिण्याच्या अथवा सांडपाण्याची व्यवस्था व्हावी या दृष्टीने या विंधन विहीर उभारण्यात आलेले आहेत, मात्र मागील अनेक दिवसांपासून या विंधन विहीर मृत अवस्थेत गेलेल्या आहेत। जवळपास सर्वच विंधन विहिरींना चांगल्या प्रकारचे पाणी लागलेले आहे। नळाला पाणी न आल्यास नागरिकांची यामुळे पाण्याची सोय होत होती, तसेच आजही जुनी पाईपलाईन खराब झाली असल्याने अनेक नागरिकांच्या नळाला पाणी येत नाही। त्यांच्यासाठी तर या विंधन विहिरी 12 महिने पाण्याची अडचण भागवायच्या, असे असताना मात्र या विंधन विहिरी दुरुस्तीकडे दुर्लक्ष केलं जात आहे। परिणामी नागरिकांची पाण्याची गैरसोय होताना दिसून येत आहे। जेव्हा नळाला वेळेवर पाणी येत नाही तेव्हा नागरिकांना पाण्यासाठी वणवण फिरावे लागते, त्यामुळे वारंवार या विंधन विहिरी सुरू करण्याची मागणी नागरिकांच्या वतीनं करण्यात आली, मात्र नगर परिषद प्रशासन या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करताना दिसून येत आहे। आता उन्हाळ्याचे दिवस असल्याने कूलरचा वापर मोठ्या प्रमाणावर नागरिक करतात, त्यासाठीही पाण्याचा वापर होतो, त्यामुळे नळाला येणारे पाणी कमी पडत असल्याने नागरिकांच्या वतीनं शहरातील विंधन विहीर सुरू करण्याची मागणी होत आहे। परमेश्वर राऊत, MCN News, धारूर।